काय रोग आला हिला चोर पाहिला चला लवकर हा आलो आलो चल पेट्रोल संपलं मरू दे कुठं पाहायला काय माहित हा कुठल्या दिशेला पाहिले चोर काय माहित त्यालाच बघू राहिलो मी साप अरे हाचे तो थांब शायला हा चांगला चांगला भाभीला इम्प्रेस करायचा आज तर येऊ गेलाच शिट्टी फुक्या हा अरे अशी काय शिट्टी फुकत नेमका आवाज येतोय कुठून शिट्टी वाजवायची नाही काय बंदी कोणाची नाही नाही बंदी नाही पण कस शिट्टीचा आवाज जरा वेगळा असतो तुझा आवाज वेगळा आला मी जरा तेच म्हणलं आवाज नेमका येतोय कुठून ना ना म्हणलं वेळ तुमसोबत बोलायला निघतो मी हा निघ निघ कामाचं बोधन वाढायला बसला दंग दूध भाभी काय झालं आता गेला इथून उकळलेला बाई लागत बाई करून काय हा तू चोर पकडत आला काऊन काय बसलाय दमलंय मी दुकानावर चोरी झाली त्या चोराच्या माग पळून पळून जीव नकोस झालाय माझा चोरी ती पण तुमच्या दुकानावर हो ना भाभी आत्ता पकडून आणतो त्याला जाऊ जाऊ लवकर आणा ऐग चोरी करून पळाला बाबा चोर तो सापड ना तुम्ही टेन्शन घेऊ नका आत्ता पकडतो त्याला पकडूनच आणा त्याला भाभी एवढे गुंपळू राहिलेत ओ मेंबर आता तुम्हाला किती वेळा सांगू दुकानावर चोरी झाली चोर लय माल घेऊन पळाला इथून चला मी आत्ता आणतो त्याला त्याच्या आईला दमवलं कसलं अख्ख गाव पालत घातलं तरी तो चोर काय सापडला नाही बघा अरे बापरे इथं त्या माग पळून पळून तोंडाला फेस आला पार नाही आता आता काय त्याला शोधण्यात अर्थ नाही बघा आता झालं गेलं गण गेला मी आलं सगळं आता तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला जावा मी दुकानावर जाते भाभी चला मी सोडतो तुम्हाला माझी गाडी तुला लावलेली नाही नाही चला 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 मी सोडतो तुम्हाला राहू दे तो मेंबर जाते मी माझी एक तर भाभी तुम्ही इतक्या नाजूक त्याचं तुमचं मन इतकं नाजूक तुम्हाला मी गाडी सोडतो म्हणलं ना तुम्हाला हो ऐका
आमच्या दोघांना सोडा, माझी गाडी भी तिथेच लावलेली. चला. अरे आपलं ठीक आहे, पण भाभी किती नाजूक येतात, त्यांच्या पायात चप्पल नाही काय नाही. अहो भाभी कुठं आहात तुम्ही, किती फोन लावले मी तुम्हाला, तुम्ही फोन उचली ना. अहो दुकानावर चोरी झाली, सगळा माल चोरट्यांनी पळून गेला. मला भी तीच समजलं, दुकानावर चोरी झाली म्हणून फोन माझा तिकडेच राहिला चुकून. अहो समजलं काय समजलं, मग शोधता येत नाही का चोर, पण मी काय काम करताय मग. पण मी म्हणतो गावात चोऱ्या होत्यातच कशा, मी जर असतो तर. तुम्ही असते तरी तीच झालं असते, ते ना काय सांगू. भाभी तुम्हाला मी एक गोष्ट दाखवून देतो, चला तुम्ही माझ्या संग. चला चला चला, तुम्ही बिया मागून लगेच. चला काय दुकानात चोरी करून पळालाय, सोडा सोडा काय म्हणताय भाऊ साहेब. याला ना चांगला बुकलूनच काढू मग काय. अहो नाही हो, त्याच्यावरती वेळ आली. ह्या कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये त्याची नोकरी गेली, नोकरी गेल्यानंतर होते तेवढे घरात जेवढे पैसे होते ना तेवढे त्यांनी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खर्चवले. आता काय करीन, आता धड काम मिळाला, नोकरी गेल्यामुळे दुसरं काम मिळाला, पण पर्यायानुसार त्यावर चोरी करायची वेळ आली त्याच्यावर. नाही खरंय बरं का, ह्या लॉकडाऊननी सगळ्यांचीच अडचण निर्माण करून ठेवली. शेजारी घरात काय चाललंय ते आपल्याला माहीत नाही. हा राजकारणी लोक मजा करतायत, पण सामान्य लोकांचे खूप हाल केले कोरोनाने. आता कसं बोलले हो ना, आता तू हे सामान घेतलंयस ना ते तुलाच राहू देत, आणि जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तू येऊन सामान घेऊन जात जा, पण अशी चोरी बिरी काही करू नकोस बघ. एवढं माफ करा भाभी, माझे पैसे आले तुमचे पैसे देऊन टाकी मी, करण्याची परत नाही चोरी करणार. जाऊ दे माफ मागत ना सोडून देऊ. याच काळात खरं असा सामान्य माणूस भाजला गेलाय गाडा लॉकडाऊनच्या काळात, त्यांना मदत झालीच पाहिजे, आपण सगळ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे. खरंय मंडळी, सामान्य लोकांचे झालेले हाल आपण अगदी डोळ्याने पाहिले, पण कुणीही काही मदत करू शकलं नाही. आज एक विनंती तुम्हाला करतो, या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेवढी मदत सामान्य माणसाला करता आली आहे कोरोना काळात ती तुम्ही केली आहे, इथून पुढे कोणाला गरज लागली ना तर नक्की मदत करा. मंडळी तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि मंडळी लाईक पण करा आणि शेअर पण करा, सबस्क्राइब करा आणि पाहत राहा चाटत पावणे नाटक सोरे. उत्तम सेवा, दर्जेदार गुणवत्ता, शेती अवजारे बनवणारे एक गाजलेले नाव राजे भोसले परिवाराचे विश्वराज ॲग्रो इंडस्ट्रीज. आमच्याकडे 15 HP ते 60 HP ट्रॅक्टरने शेती मशागतीस लागणारे यंत्र, कांदा बी आणि सर्व धान्य पेरणीस ॲटोमॅटिक पेरणी यंत्र, ऊस पेरणी यंत्र, हायड्रॉलिक नांगर आणि ट्रेलर, पाण्याची टाकी, नामांकित कंपनीचे रोटाव्हेटर, शासकीय अनुदानास पात्र, योग्य भाव आणि विनम्र सेवा. शेतीसाठी मजबूत जोड, विश्वराजला नाही तोड. उत्पादक आणि विक्रेते, शाखा नंबर 1, विश्वराज ॲग्रो, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका जिल्हा अहमदनगर. शाखा नंबर 2, विश्वराज ॲग्रो, प्लॉट नंबर L182, निंबळक रोड, MIDC, अहमदनगर.